हे खुदा बाप, मेरी ये प्रार्थना है कि लोगों के मन खोल दे. हे परमेश्वर, माझी हीच प्रार्थना आहे की देवा की या लोकांचे मन तू उघड, इनके मन में वचन को जाने के लिए सहायता कर, त्यांच्या मनामध्ये ती वचन रुजण्यासाठी त्यांना कृपा दे. क्योंकि वचन अगर जाएगा तो 30 गुना 60 गुना 100 गुना फल लाएंगे. कारण जेव्हा ही वचन जातील त्यावेळी 30 पट 60 पट 100 पट फळ देतील. वो पक्षी को मत आने दे प्रभु जी, आणि त्या पक्ष्यांना येऊ देऊ नको कि जो वचन को चोरा लेते हैं खुदा, जे वचनाला पळवून घेऊन जातात. हम ये पूरे बाउंड्री को, ये पूरे एरिया को येशू के लहू के नीचे लेते हैं. आज आम्ही ही पूर्ण वागोली, ह्या पूर्ण एरिया तुझ्या रक्ताच्या आवरणाखाली घेतो. जो यहाँ लोग बैठे हुए, पूरे एरिया को येशू के अग्नि से हम ढक लेते हैं. आणि हे लोक जे बसलेले आहेत त्याच्या अवतीभोवती पूर्ण तुझा रक्त तुझा अग्नि आम्ही पसरतो. और वो पक्षी यहाँ पे प्रवेश नहीं कर पाएगा, आणि कोणताही पक्षी इतपर्यंत येऊ शकणार नाही. येशू मसीह के नाम से हम जो डांटते, आज्ञा करते हैं, यहाँ से इस एरिया को छोड़कर निकल. येशूच्या नावामध्ये आम्ही त्यांना धमकावतो की ह्या लोकांना या परिसराला सोडून निघ. येशूच्या नावात समजने के लिए बुद्धि और ज्ञान दे, समजणारा मन आणि अंतकरण बुद्धि दे. येशू के नाम में, येशूच्या नावामध्ये आमेन आमेन. आइए इसको पढ़े. योहान 4:34 येशू का आने का क्या मकसद है. योहान 4:34 येशूचं येण्यामागचा उद्देश काय. येशू त्यांना म्हणाला, ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे व त्याचे कार्य सिद्धीस न्यावे, हेच माझे अन्न आहे. दो चीज येशू मसीह इस दुनिया में करने के लिए आए. दोन गोष्टी येशू ख्रिस्त या जगामध्ये करण्यासाठी आले. एक तो जो जिसने उसको भेजा है उसकी इच्छा को पूरा करना है. एक ज्यांनी त्याला पाठवलं त्याची इच्छा पूर्ण करणे. उसकी खुद की इच्छा पूरी करने के लिए नहीं, त्याची स्वतःची इच्छा पूर्ण करण्यासाठी नाही. येशू खुद की इच्छा को पूरा करने के लिए नहीं आया. येशू स्वतःची इच्छा पूर्ण करण्यासाठी आला नाही, भेजने वाले की इच्छा को पूरा करने के लिए आया. तर पाठवणाऱ्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी आला. दुसरी बात आणि दुसरी गोष्ट, जो काम उसको दिया गया उसको पूरा करने के लिए आया. जे काम त्याला सोपवलं गेलेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी, पूरा करने के लिए वो आया. पूर्ण करण्यासाठी ते आला. आधे में छोड़कर भाग कर जाने के लिए नहीं, अर्ध्यात सोडून पळून जाण्यासाठी नाही, पूरा करने के लिए वो आया. पूर्ण करण्यासाठी तो आला. दो चीजें, दोन गोष्टी, भेजने वाले की इच्छा, पाठवणाऱ्याची इच्छा, और काम को पूरा करना, आणि काम पूर्ण करणे. सब मिलकर बोले, सगळे मिळून म्हणा, पाठवणाऱ्याची इच्छा पूर्ण करणे आणि त्याचं कार्य सिद्धीस नेणे. अरे जोर से बोलना भाई, ठंडी लग रही है. जोर से बोल. पाठवणाऱ्याची इच्छा पूर्ण करणे आणि दिलेलं काम पूर्ण करणे. अगर हम काम करने वाले तो हमारी आवाज भी कैसी होनी चाहिए. आम्ही काम करणारे तर आमचा आवाज पण कसा पाहिजे. एकदम जोश में. येशू मसीह दो चीजें करने के लिए आया, उसका मकसद था भेजने वाले की इच्छा और दुसरा काम पूरा. आणि येशू ख्रिस्त या जगामध्ये दोन गोष्टी करण्यासाठी आला, ते म्हणजे पाठवणाऱ्याची इच्छा पूर्ण करणे आणि त्याचं कार्य सिद्धीस नेणे. येशू मसीह काम करणे लगा, येशू काम करू लागला. और उसने क्या किया, आणि त्यांनी काय केलं. योहान 17:4 योहान 17:4 जे काम तू मला करायला दिलेस ते पुरे करून मी पृथ्वीवर तुझा गौरव केला आहे. और पृथ्वी पे जो उसने काम किया वो काम इसलिए किया कि परमेश्वर की महिमा हो जाए. आणि ज्या पृथ्वीवर त्यांनी हे काम जे केलं ते कशासाठी, की देवाची महिमा त्याद्वारे व्हावी. उसने कोई भी महिमा अपना नहीं लिया, आणि कुठलीही महिमा त्यांनी स्वतःसाठी कमावली नाही. खुद उसने उस महिमा को नहीं लिया, स्वतः त्याने ती महिमा घेतली नाही. उसने हर एक महिमा परमेश्वर को दिया, त्यांनी प्रत्येक महिमा त्या परमेश्वराला दिली. हमारे जीवन में वही करना है, आमच्या जीवनात देखील आम्हाला हेच करायचं आहे. हमारे जीवन के अंदर कोई किसी भी प्रकार की महिमा जो है हमें खुद नहीं लेना है. आमच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची महिमा आम्ही स्वतःला घ्यायची नाही. बहुत बार हम काम करते हैं, कष्ट करते हैं, सब कुछ ले लेते हैं और लास्ट में कहते हैं ये सब मेरी वजह से हुआ है. आणि बऱ्याचदा आम्ही काम करतो, कष्ट करतो आणि अशी वेळ येते आम्ही म्हणतो की हे सगळं माझ्यामुळे झालंय. अरे क्या टॅलेंट है मेरे अंदर, क्या टॅलेंट है आपके अंदर, क्या ताकत है आपके अंदर की सब कुछ आपने ले लिया. किती शक्ती, किती ताकत है माझ्यामध्ये की मी सर्व काही करू शकतो. अरे मेरे बहन मेरे भाई, इस शरीर के अंदर खुदा बाप ने उसकी सांस को रखा इसलिए हम काम कर पाए. अरे या शरीरामध्ये परमेश्वराने त्याचा श्वास ठेवलाय म्हणून तू सर्व काही करू शकतो. परमेश्वराने अच्छी चंगाई दी है इसलिए हम आगे चल सके. परमेश्वराने चांगला आरोग्य दिलंय म्हणून तू करू शकतो. इसलिए रोज उठने के बाद
धन्यवाद मैं उसकी महिमा करना की खुदा आज का दिन तूने मुझे दिखाया इसलिए मैं तेरा धन्यवाद देता हूँ। रोज सकाळी उठून त्या परमेश्वराचे आभार माना की परमेश्वर तू आजचा दिवस मला दाखवला ओ तेरी तेरे अनुग्रह के द्वारा आणि हे केवळ तुझी कृपा येशू मसीह ने वही किया येशू ने तेच केलं हर एक महिमा उसने परमेश्वर को दिया प्रत्येक महिमा त्याने परमेश्वराला दिली और उसने जो परमेश्वर ने उसे कहा था पूरा काम उसने किया और क्रूस पर चढ़ गया आणि परमेश्वराला दिलेला पूर्ण काम त्याने पूर्ण केला आणि त्या वधस्तंभावरती तो चढला और यूहान 19:30 में लिखा है जब वो क्रूस के ऊपर चढ़ गया तो उसने कहा पूरा हुआ आणि यूहान 19:30 मध्ये लिहिलेला आहे की त्या वधस्तंभावर ज्यावेळेस तो चढला त्यावेळेस तो म्हटला की आता पूर्ण झाला आहे अब पूरा हुआ पूर्ण झाला आहे उसने अपने सिर झुकाकर अपने प्राण को त्याग दिया आणि त्याने आपलं डोकं लावून त्या ठिकाणी स्वतःचा प्राण सोडला येशू मसीह काम पूरा करने के लिए आया येशू काम पूर्ण करण्यासाठी आला हालेलुया हालेलुया बोलो येशू मसीह की जो उसको परमेश्वर ने काम दिया था वो उसने किया जे परमेश्वर ने त्याने त्याला काम सोपवलं त्याने पूर्ण केलं और येशू मसीह अकेला ने अकेला काम नहीं किया आणि येशू ने एकट्याने काम नाही केलं येशू मसीह के साथ में उसका पिता काम कर रहा था येशू सोबत त्याचा पिता काम करत होता खुद उसका पिता काम कर रहा था त्याचा पिता काम करत होता उसको महिमा देने के लिए त्याला महिमा देण्यासाठी हमें भी वही करना है आम्ही आम्हाला देखील तेच करायचं आप और मैं परमेश्वर के सहकर्मी है तुम्ही आणि मी त्या परमेश्वराचे सहकर्मी आहोत इस दुनिया का कोई आदमी नहीं है वो खुदा दुनिया को बनाने वाला खुदा हमारे साथ में काम कर रहा है आणि ह्या जगातले कुठलाही व्यक्ती नाही तर आमचा निर्माण करता स्वतः परमेश्वर आमच्या सोबत काम करत आहे मैंने पिछले हफ्ते बताया कि किस तरह वो चिन्हों के द्वारा वो हमारे साथ में ये दिखाता है आणि मी मागच्या आठवडी सांगितलं की तो आमच्या सोबत आहे हे कसं तो चिन्हांच्या द्वारे दाखवतो वो चिन्हों के द्वारा दिखाते कि मैं तेरे साथ में हूं चिन्हांच्या द्वारे तो दाखवतो की मी तुझ्या सोबत आहे इसलिए प्रेषित 20:24 में भी पॉलुस एक बात को वहां रखता है आणि म्हणून प्रेषित 20:24 मध्ये देखील पाऊल एक गोष्ट सांगतो वो जब सही तरीके से वो अपने 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 दिल को वहां रखता है आणि स्वतःचं मन त्या ठिकाणी तो ओतून सांगत आहे देखिए उसने क्या कहा पाहते हो काय म्हणत आहे मी कशाचीही काळजी करत नाही मी आपल्या प्राणांची किंमत एवढी सुद्धा करत नाही यासाठी की मी आपली धाव आणि देवाच्या कृपेची सुवार्ता निश्चित अर्थाने सांगण्याची जी सेवा मला प्रभू येशू पासून प्राप्त झाली आहे ती शेवटास न्यावी उस पॉलस कहता है कि जो मुझे सेवा दी गई उसको पूरी करने की लिए मैं दौड़ दौड़ रहा हूं आणि या ठिकाणी पाऊल म्हणत आहे की जी सेवा मला परमेश्वराने दिलेली आहे ती पूर्ण करण्यासाठी मी धावत आहे उसके अनुग्रह के द्वारा आणि ही केवळ त्याची कृपा आहे म्हणून और जब वो एंड में आता है जब आखिर में आता है पॉलस आणि जेव्हा शेवटास येतो पाऊल जब वो मरने पर है जेव्हा तो मरणास टेकलेला आहे वो एक बात कहता है तो एक गोष्ट म्हणत आहे दुसरे तिमोथी 4:7 अध्याय आणि 7 वचन उसने लास्ट में आकर उसने एक बात को वहां पर कहा आणि शेवटी येऊन त्यांनी एक गोष्ट बोलला दुसरे तिमोथी 4:7 हे सुयुद्ध ते मी केले आहे मैं अच्छी कुस्ती को लड़ चुका धाव संपवली आहे मैं पूरे दौड़ को पूरी तरह से दौड़ा विश्वास राखला और मैंने विश्वास को रखा है जब लास्ट में वो आता है मरने के टाइम में वो कहता है जो परमेश्वर ने मुझे कहने करने के लिए दिया था वो मैं पूरे विश्वास योग्यता के साथ किया है शेवटास येऊन तो म्हणता है कि परमेश्वर ने जे करण्यासाठी मला बोलवलं होतं ते मी पूर्ण विश्वासाने केलेलं आहे मैं अच्छी कुस्ती लड़ चुका हूँ आणि मी चांगले युद्ध केलेलं आहे मैं दौड़ को पूरी कर चुका हूँ आणि माझी धाव मी संपवली आहे और मैंने विश्वास को रखवाली की आणि माझी विश्वास मी राखला आहे ये आज मेरा विषय नहीं है प्रभु ने हुआ तो मैं आगे बताऊंगा हाँ अच्छा विषय नहीं है प्रभु ने केलं तर पुढे मी शिकवेन मैं ये कहना चाहता हूँ कि आपके जीवन के अंदर अगर परमेश्वर आपसे कुछ कहता है करने के लिए उसको जरूर करना आणि म्हणून मी आज तुम्हाला सांगू इच्छितो की परमेश्वर जर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला काहीतरी करण्यासाठी सांगत आहे तर ते निश्चित अर्थाने करा मैं ये नहीं कह रहा हूं कि आप प्रचारक बनिए मी असं नाही म्हणत की तुम्ही प्रचारकच व्हायला पाहिजे आप भविष्यवक्ता बने तुम्ही भविष्यवक्ताच व्हायला पाहिजे आप अपना काम करके भी परमेश्वर की सेवा कर सकते हैं तुम्ही तुमचं काम करत असताना देखील देवाची सेवा करू शकता कुछ ना कुछ करिए काही ना काही देवासाठी करा हम सिर्फ यहां रविवार को सिर्फ बैठकर जाने के लिए परमेश्वर ने नहीं बुलाया आम्ही फक्त दर रविवारी येऊन इथं बसावा आणि जावा यासाठी परमेश्वर ने तुम्हाला बोलवलं नाही आपको मुझे कुछ करने के लिए बुलाया तर तुम्हाला आणि मला काहीतरी करण्यासाठी बोलवलंय आपले पड़ोसी को बोलले की कुछ करने के लिए बुलाया शेजाऱ्याला म्हणा काहीतरी करायसाठी बोलवलंय कुछ करने के लिए बुलाया काहीतरी करण्यासाठी बोलवलंय बोले येशू मसीह की जय कुछ करने के लिए खुदा ने हमें बुलाया है काहीतरी करण्यासाठी परमेश्वर ने बोलवलंय उसकी महिमा करने के लिए त्याची महिमा करण्यासाठी
अब येशु जब इस दुनिया में था जेव्हा येशू ख्रिस्त या जगामध्ये होते जब उसने लोगों को देखा जेव्हा त्याने लोकांना पाहिलं देखिए उसके जीवन में क्या हुआ पहा त्याच्या जीवनामध्ये काय झालं हमें क्यों बुलाया गया का आम्हाला बोलवलंय अब मत्ती कुशुवर्तमान 9वा अध्याय 36 से 38 वचन मत्ती 9वा अध्याय 36 ते 38 वचन आज इसके ऊपर मनन करेंगे आज आम्ही त्याच्यावरती मनन करणार आहोत मत्ती 9 अध्याय 36 से 38 वचन मत्ती 9 36 ते 38 तेव्हा लोक समुदायांना पाहून येशूने लोक समुदाय को देखा त्यांचा त्याला कळवळा आला हाँ येशु मसीह को क्या आया जोर से बोलो क्या आया जोर से बोलो क्या आया तरस से भर गया येशु मसीह भीड़ को देखकर तरस से भर गया हाँ कारण हाँ मेंढपाळ नसलेल्या मेंढरा सारखे हाँ ते गांजलेले व पांगलेले होते हाँ तेव्हा तो आपल्या शिष्यांना म्हणाला पीक फार आहे खरे पण कामकरी थोड़े आहेत पीक फार है फसल बहुत है लेकिन काम करने वाले कितने हैं वो जो थोड़े हैं वो भी चले जा रहे हैं हाँ यास्तव हाँ पिकाच्या धन्याने हाँ आपल्या कापणीस कामकरी पाठवून द्यावेत म्हणून त्याची प्रार्थना करा देखिए येशू मसीह यहाँ पे प्रार्थना करने के लिए कह रहा है या ठिकाणी परमेश्वर आम्हाला प्रार्थना करण्यासाठी सांगत आहे देखिए येशू मसीह ने प्रार्थना ने सिखाए हे हमारे स्वर्गीय पिता उसको शिष्य ने बोला कि आप प्रार्थना करना सिखाइए तब सिखाए लेकिन खुद येशू मसीह प्रार्थना करने के लिए कह रहा है आणि परमेश्वराने प्रार्थना ही शिकवली नाही जेव्हा शिष्यांनी सांगितलं त्याला तेव्हा त्यांनी हे आमच्या स्वर्गातील बापा पण परमेश्वर स्वतः या ठिकाणी एक प्रार्थना करत आहे करण्यास सांगत आहे ये प्रार्थना येशू मसीह करने के लिए कह रहा है आणि ही प्रार्थना येशू करण्यासाठी सांगत आहे क्या प्रार्थना करने के लिए कहा काय प्रार्थना करण्यासाठी सांगतोय या आप ही प्रचार कर लेना आप हैं यहाँ पर तुम्ही इथे आहात का ऊपर वाले भैया वरचे सर्व हाँ जवान लोग तरुण मेरे पास में ध्यान देना इकड़ लक्ष्य द्या हाँ हलना नहीं तो हमारा जीवन है ना क्यों हलता है मालूम है आमचं जीवन का हलता माहिती आहे का अभी बता रहा हूँ मैं आत्ता सांगतो अभी बताता हूँ मैं आत्ता सांगतो सुनिए ऐका येशू मसीह ने क्या कहा येशू ने काय म्हटलं काम करी काम करी काम करने वाले काम करणारे परमेश्वर उनको भेजे इसलिए प्रार्थना करो परमेश्वराने त्यांना पाठवा म्हणून प्रार्थना करा मन को परमेश्वर तैयार के लिए प्रार्थना करो आणि आपलं त्यांचं मन तैयार करावं परमेश्वर म्हणून प्रार्थना करा क्यों का क्यों काम करी चाहिए का काम करी हवे परमेश्वर के राज्य में काम करने के लिए क्यों काम करी चाहिए देवाच्या राज्यासाठी काम करण्यासाठी का काम करी हवे येशू मसीह उनको देख रहा है कारण येशू त्यांना बघत आहे वो भटके हुए हैं ते भटकलेले वो भटके हुए हैं भटकलेले वो भेड़ों को चराने के लिए चरवा नहीं है आणि त्या मेंढरांना चारण्यासाठी कुठलाही मेंढपाळ उरलेला नाहीये इसलिए वो इधर उधर भाग रहे हैं आणि म्हणून ते भटकलेले आहेत इसलिए वो इधर उधर दौड़ रहे हैं आणि म्हणून इकडे तिकडे धावत आहेत इसलिए जब आदम को बनाया परमेश्वर ने दो बात उसके सामने रखा आणि मग म्हणून आदमाला जेव्हा पाठवलं तेव्हा दोन गोष्टी ते समोर ठेवल्या एक तो एदेन में काम करना है एक तर एदेन बागेमध्ये काम करायचं और दुसरा एदेन बाग की रखवाली करना है दुसरा त्या एदेन बागेचे रक्षण करना सुनिए जब एदेन बाग परमेश्वर ने बनाए तो कितने लोग वहां पर थे आता ज्यावेळेस एदेन बाग बनवले गेली त्यावेळेस किती लोक त्या ठिकाणी होते जोर से पड़ोसी को पूछ के बताता मैं शेजारला विचारून सांगतो किती होते ग किती होते कितने थे जब ये बात परमेश्वर ने रखा जब ये बात रखा आदम देख भैया ये एदेन बाग तुझे दे रहा हूं इसको तू काम करना और इसकी रखवाली करना आणि ज्यावेळेस आदमाला त्या ठिकाणी घडवून ठेवण्यात आलं त्यावेळेस देवाने त्याला सांगितलं की हे बघ आदम तुला ह्या बागेची मशागत करायची आणि हिचं रक्षण करायचंय तब कितने लोग थे तेव्हा किती लोक होते कभी एक कभी दो विकी भाई वेरी गुड कितने आदमी थे जोर से बोलो कितने आदमी थे एक तो परमेश्वर ने क्यों कहा कि रक्षा कर किससे रक्षा कर मग परमेश्वर का म्हटलं की रक्षण कर कशापासून कोणापासून रक्षण किससे रक्षा करना था कोणापासून रक्षण वहां पे कोई नहीं था जेव्हा की तिथे कोणी नव्हतं किससे रक्षा था कोणापासून रक्षा करायची कोई तो है कोणीतरी आहे कोई तो है कोणीतरी आहे जो इस बाग को खत्म करेगा जी ही गोष्ट संपवणार आहे पूरे उसके आदम को खत्म करेगा त्या आदमाला संपवणार आहे कोई तो है कोणीतरी आहे कोई तो है कोणीतरी आहे जो नाश करेगा जो नाश करणार आहे कोई तो है कोणीतरी आहे पूरी तरह से खत्म करेगा जो पूर्णपणे त्याला उद्ध्वस्त करेल इसलिए खुदा ने कहा इन दोनों बात का ध्यान रखना है आणि
आणि म्हणून परमेश्वर म्हटलं या दोन गोष्टींचं लक्ष द्यायचं आहे. काम करणार आहे, पहिलं काम करायचं आहे और दुसरं रक्षण करणार आहे. आणि दुसरं रक्षण करायचं आहे. येशू मसीह वही कह रहा है, येशू त्या हेच सांगत आहे, वही कह रहा है, हेच सांगत आहे. ये भेड़ के समान है, कि हे मेंढरा सारखे आहेत, जे भटकने वाले हैं, हे भटकलेले आहेत. इनको संभालने के लिए, सांभाळायचं, इनको संभालने के लिए, त्यांना सांभाळायचं. एक सर्वा चाहिए, एक मेंढपाळ हवा आहे. इनके बीच में काम करने के लिए, त्यांच्या मध्ये काम करण्यासाठी, इनको संभालने के लिए, त्यांना सांभाळण्यासाठी, एक व्यक्ति चाहिए, एक व्यक्ती पाहिजे. इसलिए खुदा बोल रहा है, आणि या ठिकाणी परमेश्वर म्हणत आहे, आप काम करी भेजे, इसलिए प्रार्थना करा. आणि काम करी पाठवावे देवाने यासाठी प्रार्थना करा. इसलिए पौलुस ने बहुत सही तरीके से लिखा है, आणि पौलाने खूप चांगल्या तऱ्हेने लिहिलेला आहे. प्रेषित 20:24 वचन के अंदर, प्रेषित 20:24 मध्ये बहुत अच्छे तरह से उसने यहाँ पे लिखा है, आणि खूप चांगल्या प्रकारे त्याने लिहिलेला आहे. 20:27-35 वचन, प्रेषित 20:27-35 सुनिए. कारण देवाचा संपूर्ण मनोदय तुम्हाला सांगण्यास मी कसूर केली नाही. तुम्ही स्वतःकडे व ज्या कळपात पवित्र आत्म्याने तुम्हाला अध्यक्ष करून ठेवले त्या सर्वांकडे लक्ष द्या, यासाठी की देवाची जी मंडळी त्याने आपल्या रक्ताने स्वतःकरता मिळवली तिचे पालन पोषण तुम्ही करावे. मी गेल्यावर कळपाची दयामाया न करणारे, मैं जाने के बाद में इस ये जो झुंड है उसको तहस नहस करने के लिए, क्रूर लांडगे, क्रूर भेड़िए, क्रूर भेड़िए तुमच्या मध्ये शिरतील, तुमच्या मध्ये आपके बीच में वो घुसेंगे. हाँ, हे मी जाणून आहे, हे मैं क्या करून है. सब मिलकर बोले जाणून है, जाणून. आपके पड़ोसी को बोले काय तुम्ही जाणून आहत, हाथ में हाथ मिलाकर बोलिए क्या काय तुम्ही जाणून आहत, काय जाणून आहत, क्या क्या जानते हैं. क्रूर भेड़िया आएंगे, बोलो क्रूर भेड़िया आएंगे, बोलो क्रूर भेड़िया आएंगे, और वो क्या करेंगे. हाँ, आगे. तुमच्या पैकी ही काही माणसे उठून शिष्यांना आपल्या मागे ओढून घेण्यासाठी विपरीत गोष्टी बोलतील. ये भेड़िए कैसे हैं, ये भेड़िए भेड़िए के रूप में नहीं आएंगे. आणि हे जे लांडगे ते लांडग्याच्या रूपात नाही येणार. येशू मसीह ने कहा, आप लिख लीजिए मत्ते 7:15-16 में, वहां पे लिखा है ये जो भेड़िए हैं ये भेड़ों की भेष में आएंगे. आणि मत्ते 7:15 ते लिहिले आहे की हे जे लांडगे आहेत हे मेंढराच्या रूपामध्ये भेष बदलकर आएंगे. आणि वेश बदलून येतील. जोर से बोलो भेष बदलकर. वेश बदलून. जोर से बोलो भेष बदलकर. भेष बदलकर आएंगे. किसका भेष, कुणाचा वेश. भेड़ का, मेंढराचा. बोलो भेड़ का, मेंढराचा. जोर से बोलो भेड़ का, जोर से बोलो भेड़ का. ये भेड़ बदल कर, ये भेड़ भेष बदल कर आएंगे. आणि मग हे जे लांडगे आहेत ते मेंढराचं रूप घेऊन येतील. ये भेड़िए जो हैं ये भेड़ का रूप बदल कर आएंगे. आणि हे लांडगे मेंढराचं रूप घेऊन येतील. इसलिए सुनिए, आणि म्हणून ऐका. मत्ते 24:24 में लिखा है. मत्ते 24:24 मध्ये लिहिलेलं आहे. मत्ते 24:24 में लिखा है. मत्ते 24:24 मध्ये लिहिलंय. कैसे आएंगे, कसे येणार आहेत. सुनो सुनो सुनो, ध्यान से सुनो सुनो सुनो, मेरे पास में देखिए कैसे आएंगे. मैं अभी इस पॉइंट पे आपका लक्ष्य वेधित करना चाहता हूँ. आणि तुमचं लक्ष मी याच गोष्टीकडे वेधू इच्छितो. सुनिए, ऐका. आजकल ने ना बहुत सारे लोग है ना यहाँ वहाँ भाग रहे हैं. आजकल बरेचसे लोक इकडे तिकडे धावत आहेत, भाग रहे हैं, पळत आहेत. मैंने उनको कहा कि आइए 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 आइए, मैं आपको चीज दिखाता हूँ, आइए. अरे उठना, ये सच्चे शिष्य है एकदम. नहीं नहीं आऊंगे, नहीं आऊंगे, नहीं आऊंगे पक्का. आइए आइए, मैं आपको मसीह दिखाता हूँ, आइए. या मैं तुम्हाला परमेश्वर दाखव. सुनिए, येशू मसीह ने क्या कहा, ध्यान से सुनना. या ठिकाणी भा येशू मसीह काय म्हणत आहे. सुनिए, आखरी के दिनों में क्या होगा. शेवटच्या दिवसांमध्ये काय होईल. आखरी के दिनों में क्या होगा. शेवटच्या दिवसांमध्ये काय होईल. कुछ लोग आएंगे. काही लोक येतील. कुछ लोग आएंगे. काही लोक येतील. वो कहेंगे. ते म्हणतील. मसीहा है. इथं परमेश्वर. मसीहा है. इथं परमेश्वर. वहां पे मसीह है. तिथं परमेश्वर. वहां पे मसीह है. तिथं परमेश्वर. और लोगों को अपने पीछे लेकर जाएंगे. आणि त्या लोकांना आपल्या मागे घेऊन जातील. और येशू मसीह ने कहा. आणि येशू म्हटला. अगर आपके पास में कोई आया. जर तुमच्याकडे कोणी आलं. मसीहा है. मसीहा है. मसीहा है. मसीहा है. उनके पीछे मत जाना. ही परमेश्वर इथं आहे. परमेश्वर तिथं आहे. परमेश्वर तिथं आहे. त्यांच्या मागे जाऊ नका. उनके पीछे मत जाना. त्यांच्या मागे जाऊ नका. दुसरी बात खुदा ने बोला. दुसरी गोष्ट परमेश्वर म्हटला. आखरी के दिनों में. शेवटच्या दिवसांमध्ये. झूठे भविष्य वक्ता. खोटे संदेष्टे. झूठे भविष्य वक्ता. खोटे भविष्य वक्ता. झूठे नबी.
खोटे संदेश थे उठ खड़े होंगे उठून उभे रहतील उठ खड़े होंगे उठून उभे रहतील और वहां लिखा है अन त्याठिकाण लिहिले ये बड़े बड़े चमत्कार करेंगे आणि मोठे मोठे चमत्कार पण करतील बड़े बड़े अद्भुत काम करेंगे मोठे मोठे अद्भुत काम करतील सुनिए ऐका ये मसीह लोग हैं हे मसीह मधलेच लोक आहेत ये मसीह लोग हैं परमेश्वराचेच लोक आहेत और बड़े बड़े काम कर रहे हैं आणि मोठे मोठे काम करत बड़े बड़े चमत्कार कर रहे हैं मोठे मोठे चमत्कार करत आहेत खुदा येशू मसीह कह रहे हैं आणि या ठिकाणी येशू म्हणत आहे बहुत सारे विश्वासी छूने में लोग भरमाए जाएंगे खूब विश्वासी निवडलेले लोक त्या ठिकाणी त्यांना भ्रमात टाकले जाईल भरमाए जाएंगे भ्रमात टाकले जाईल भरमाए जाएंगे भ्रमात टाकले जाईल और आज क्या हो रहा है आणि आज काय होते आज क्या हो रहा है आज काय होते भरमा रहे लोकांना भरम त्या ठिकाणी भ्रमात टाकले जाते क्या भरमा रहे काय भ्रमात टाकले क्या भरमा रहे काय भ्रमात टाकते छोटे छोटे भविष्यवक्ता खोटे खोटे भविष्यवाणी छोटे चिन्हों को दिखाकर खोटे चिन्ह दाखवून हे चर्च हे मंडळी किसी भी चमत्कार के पीछे मत भागना कोणत्याही चमत्काराच्या मागे धावू नका चमत्कार के पीछे मत भागना कोणत्या चमत्काराच्या मागे धावू नका इस दुनिया का सबसे बड़ा चमत्कार मैं आपको बताता हूं या जगातला सगळ्यात मोठा चमत्कार मी तुम्हाला सांगतो येशू मसीह ने हमारा उद्धार कर दिया की येशू ने आमचा उद्धार केलेला आहे येशू मसीह ने हमारा उद्धार कर दिया येशू ने आमचा तारण केलेला आहे ये सबसे बड़ा चमत्कार हमारे जीवन में यही चमत्कार है आणि आमच्या जीवनातला सगळ्यात मोठा चमत्कार हाच आहे यही चमत्कार है हाच चमत्कार आहे दुनिया की भीड़ में से यीशु मसीह ने उसकी पहचान आपको और मुझे करा के दे दी या जगाचा या गर्दी मधून परमेश्वराने तुम्हाला आणि मला निवडलं आणि त्याची ओळख दिली यही सबसे बड़ा चमत्कार है हाच सगळ्यात मोठा चमत्कार लेकिन आज क्या हो रहा है पण आज काय होतंय आज क्या हो रहा है काय होतंय चमत्कार के पीछे भाग रहे हैं चमत्काराच्या मागे धावत आहेत चमत्कार के पीछे भाग रहे हैं चमत्काराच्या मागे धावत आहेत और मेरे जीवन में भविष्यवाणी कर दीजिए सर आणि माझ्या जीवनामध्ये तुम्ही भविष्यवाणी करा आप बताइए मेरे जीवन में क्या चल रहा है आणि सांगा माझ्या जीवनात काय घडणार आहे आप बताइए मेरे जीवन में ये कब खत्म होगा आणि सांगा माझे हे कभी संपणार है और जब लोग बोलते हैं और जब लोग बोलता है ऐसा लगता है कि बाप रे मेरे बारे में ज्योतिषी आजकल है ना ये भविष्यवक्ता भविष्यवाणी मैं इसके विरुद्ध में नहीं हूं लेकिन आज ये जो चीजें है ना ये ज्योतिषी करने वालों के जैसे हो गया पण मी ह्या भविष्यवाणीच्या विरोधात नाही पण हे इतकं प्रस्तव वाढलेलं आहे की हे जणू काय ते जगातले भविष्यवाले त्यांच्यासारखं हे वागतायत आपको मालूम है हात दिखाते तुम्हाला माहिती आहे का हात दाखवतात ज्योतिषी सर सर मेरा हात देखिए सर आणि माझा हात बघा जरा आज दुपारपर्यंत नोकरी भेटेल की नाही देखिए सर आज दुपार पर्यंत नौकरी मिळेल की नाही सांगा आज 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 6 बजे तक कोई लड़की मिलेगी की नाही शादी करने के लिए देखिए सर संध्याकाळी 6 पर्यंत कोणी मुलगी भेटेल का लग्न करण्यासाठी देखिए देखिए सर बघा जरा 11 रुपये 5 पैसे देतो सर आप देखिए ये चल रहा है असं हे चाललेलं आहे हमारे मसीह जीवन में ये चल रहा है आणि आमच्या विश्वासी लोकांमध्ये चाललेलं आहे चमत्कार आपको नहीं टिका सकते चमत्कार तुम्हाला टिकवू शकत नाही टिकने के लिए एक ही चीज है वो मतलब परमेश्वर के वचन टिकण्यासारखी एकच गोष्ट आहे ते आहे देवाचं वचन खुदा का वचन देवाचं वचन परमेश्वर का वचन परमेश्वराचं वचन प्रकाशित वाक्य में भी लिखा है 13:13 अध्याय में आणि प्रगटीकरण 13:13 मध्ये पण हेच लिहिलेलं आहे 13:13 में लिखा 19:20 में लिखा है इस तरह के लोग जो हैं वो लोगों को चिन्ह दिखाकर भरमाएंगे आणि अशा तऱ्हेचे जे लोक आहेत चिन्ह दाखवून लोकांना भ्रमात टाकतील मी भरमाने का अर्थ आपको समझाता हूं आता हे भ्रमात टाकण्याचे मी तुम्हाला अर्थ सांगतो मेरे पास में देखिए माझ्याकडे पहा भरमाने का अर्थ मैं आपको बताता हूं कसं कशा तऱ्हेने भ्रमातात भरमाने के लिए आणि ते भ्रमात टाकण्यासाठी भरमाने के लिए वो आके लड़ेंगे नहीं ते येऊन तुमच्याशी भांडण करणार नाहीत वो लढेंगे नाही तुमच्याशी लढणार नाहीत अब येशू मसीह ने क्या लिखा यहां पर कुछ लोग उनके पीछे चले जाएंगे आणि येशू काय म्हटला की काही लोक त्यांच्या मागे जातील झगडणे वाले पीछे जाएंगे क्या भांडण करणारे मागे जातील का नाही नाही अब ये कैसे कहेंगे बड़े कौन सा वेश बदला है आता कुठला वेश घेतलाय त्यांनी मेंढराचा मेंढरा मेंढरा मालूम है मेंढरू माहिती आहे का बिचारे गरीब तोंड बघायचे त्यांच्या किती गुलु 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 बच्चे एकदम बहुत प्यारे लगते ना आणि खूप छान वाटतात ना का ये लोग भी बहुत प्यारे लगते हे पण खूप छान निरागस दिसतात हा फेअर अँड लवली वगैरे लगा के आते इथं आणि फेअर अँड लवली वगैरे लावून येतात प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड कसं काय बरं आहे का वाह जी वाह अच्छा है अच्छा एक दिन में नहीं भरमाया जाता आणि एका दिवसात नाही टाकलं जात भ्रमात ना ये बार बार आते लोग सारखे सारखे येतात सेल ग्रुप भी ले लेते सेल ग्रुप पण येतात हल्लेलुया 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 एकदम बढ़िया वेश वेश बदल के आ रहे कारण वेश बदलून आलेले आहेत अब क्या होगा आता काय होईल मैं मार्केट से जा रहा हूं मी बाजारातून चाललोय समजो मैं मार्केट से जा रहा हूं आणि मी बाजारातून चाललोय एज अ पास्टर एक पाळक म्हणून और वो वहां से आ रहा है आणि तो समोरून येतोय और ये निकल गया आणि हे निघून गेला मला प्रेज द लॉर्ड ने बोलले
अरे बाप रे मला प्रेज द लॉर्ड नाही बोलले पास्टर लग गया एकदम लागलं वो लग गया लागलं वो लग गया लागलं और फिर एक दूसरा आदमी मिलेगा आणि मग एक दुसरा व्यक्ती भेटेल काय आपले पाळक साहेब आहे ना बघून सुद्धा न बघितल्यासारखं केलं बरं का आपले पाळक साहेब असेच आहेत बघून सुद्धा न बघितल्यासारखं केलं हो का तुझ्याबरोबर असं झालं माझे बरोबर पण असंच केलं त्यांनी अच्छा ये क्या हो गया अभी आता काय झाले दोनों क्या हो गए हाँ अब तीसरा भी मिलता प्रेज द लॉर्ड ब्रदर मैं भरमाने का अर्थ समझा रहा हूँ आपको भरमाने का प्रेज द लॉर्ड तुम्हाला फसवण्याचा अर्थ समजतो प्रेज द लॉर्ड ब्रदर कसे काय अरे यार आम्ही हे मार्केटला गेले होते प्रेज द लॉर्ड ने बोलले पास्टर साहब त्यांना आणि मला पण बघून असंच केलं और इसके मन में भी गुदगुदी हो गया मग ह्याच्या मनात पण गुदगुला झाला तुमच्या बरोबर असं केलं माझ्या बरोबर केलं प्रार्थनेला बोलवलं तर अजिबात आलेच नाही ठीक अच्छा तुम्ही बुधवारी संध्याकाळी काय करताय ब्रदर आपण सेल ग्रुप सुरू करू अभी तीनों का सेल ग्रुप सुरू हो गया हाउस ग्रुप सुरू हो गया सुनिए ध्यान से क्या हो गया हाउस ग्रुप सुरू हो गया और हाउस ग्रुप में क्या चल रहा है मालूम है वचन नहीं रोना धोना आणि त्या सेल ग्रुपमध्ये काय चाललंय माहितीये का वचन नाही रडणं खडणं एक 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 एकमेकांना कुरळत आहे एकमेकाला कुरवळत आहेत आमचे तीनों की व्याधा हमने चोट लगेले लोक आहे आणि आम्ही फार जखमा खाल्लेले लोक आहोत बहुत और जो मालूम है आप जो जखम खाए हुए लोग है ना वो बड़े डेंजर रहते साहब आणि हे जखमा खाल्लेले लोक फार डेंजर असतात पिसडलेला कुत्रा बघितलं नाही देखा पिसडलेला वो जखम 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 वगैरे काटले ना साहब रेबीज होना ही होना है आणि त्यांनी जर काटलं ना त्यांनी जर चावलं ना तर रेबीज झालाच म्हणून समजा और इंजेक्शन समय पे नहीं लिया तो शायद वैसे ये मिल गए भरमाने की बात बोल रहा हूँ मैं आपको फसवण्याच्या गोष्टी सांगत है और ये तीनों को कुरने वाले मिल गए आणि या तिघांना कुरवणारे मिळाले अब इन्होंने सलाह बना लिया आता यांनी सल्ला मसलत केली अब क्या सलाह बना है इनको ही मालूम है जाइए थैंक यू काय मसलत केली ती त्यांचं त्यांनाच माहिती आहे भरमा लिया फसवणारे आदम हवा बहकाई गई आदम आणि हवाला फसवलं गेलं भरमाए गए फसवलं गेलं एक दिन में नहीं एका दिवसात नाही एक दिन में नहीं एका दिवसात नाही चिकनी चुपडी बातें करके आणि चांगले गोड गोड बोलून उनका मकसद क्या था त्याचा उद्देश काय होता मकसद क्या था काय उद्देश होता भरमाने में मकसद क्या था त्या काय फसवण्यामागचा उद्देश तोडणं तोडणे एदेन की बाग से तोडणं एदेन बागेमधून तोडणं परमेश्वर के पास से तोडणं देवाच्या सोबत असताना त्याच्यापासून तोडणं परमेश्वर के सहभागीतेचे तोडणं देवाच्या सहभागीतेपासून तोडणं चर्च से तोडणं मंडळीपासून तोडणं येशू चर्च तोडणे के लिए नहीं आया येशू चर्च बनाने के लिए आया येशू चर्च तोडण्यासाठी आला नाही तर चर्च बनवण्यासाठी आलेला आहे सुनिए ध्यान से नीट लक्ष देऊन ऐका सुनिए ध्यान से नीट लक्ष देऊन ऐका कितना भी मेरे जीवन में प्राण देने वाला मेरे साथ जीवन पूरी तरह से मेरे साथ में रहने वाला अगर उसके पास में येशू मसीह का वचन नहीं है येशू मसीह के वचन पे खड़ा नहीं होना है उसकी संगति से दूर रहना ही अच्छा है कितीही मला जीवाला जीव देणारा असू दे किती माझ्या जवळचा आप्त असू दे पण जर तो येशूच्या बरोबर चालत नाहीये तर त्याच्या पासून तुम्ही दूर होणं चांगलं आहे क्यों मालूम है का माहिती का आपको भी समजेगा नहीं कि कब आपको परमेश्वर के मंदिर से अलग कर दिया गया और कब आपको खुदा से अलग कर दिया तुम्हाला कळणार देखील नाही की कधी तुम्ही देवाच्या मंडळीपासून दूर झाले आणि थोड्या दिवसांनी कळतं की कधी तुम्ही देवापासून दूर झाले आपको समजेगा भी नाही आणि तुम्हाला कळणार देखील नाही ये मसीह खुद को मसीह कहते हैं हे स्वतःला विश्वासणारे म्हणतात चमत्कार दिखाते हैं आणि चमत्कार दाखवतात अद्भुत काम करते हैं अद्भुत करून दाखवतात और ऐसे लोगों को येशू मसीह ने कहा आणि अशा लोकांच्या मध्ये परमेश्वर म्हणत आहे येशू मसीह ने कहा मैं तुम्हें नहीं पहचानता आणि येशू त्यांना म्हणत आहे की मी तुम्हाला ओळखत नाही हे खुदा तेरे नाम से चमत्कार किया हे प्रभु तुझ्या नावाने आम्ही चमत्कार केले हे खुदा अद्भुत काम किया आणि अद्भुत केली येशू मसीह कह रहा है कि मैं तुम्हें नहीं पहचानता येशू म्हणतो मी तुला ओळखत नाही क्यों का क्यों का उसकी इच्छा थी कारण त्याची इच्छा ही होती जो परमेश्वर की इच्छा को पूरा करते हैं ना वही परमेश्वर के राज्य के योग्य है जे परमेश्वराची इच्छा पूर्ण करतात ना तेच त्याच्या राज्याच्या योग्यतेचे आहेत
आज ये भविष्यवाणी का फेड बहुत लग गया है। आज ये भविष्यवाणी से फेड फार आला है। और नाम किसने कौन नाम के आगे भविष्यवक्ता प्रॉफेट टिम 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 कौन दिया ये आणि आपल्या नावाच्या अगोदर प्रॉफेट भविष्यवक्ता म्हणून काय माहिती कोणी दिलं त्यांना सब आज परमेश्वर के सेवा तमाशा बना दिया है। परमेश्वरच्या सेवेचा तमाशा बनून सोडलेला आहे। खेल बना दिया, खेळ बनवलाय। जो उठता है प्रॉफिट अपने और आकर्षित करता है। जो उठतो तो माझ्याकडे या माझ्याकडे आकर्षित व्हा म्हणून काही लिहितो। मेरी ये प्रार्थना है, माझी हीच प्रार्थना आहे। मेरी ये प्रार्थना थी, माझी हीच प्रार्थना। प्रभु मुझे सेवा नहीं चाहिए, प्रभु मला सेवा नको, मुझे कोई लोग भी नहीं चाहिए, मला कोणी लोक नको। अगर मैं तेरे राज में ये सब कुछ कर के बाद भी अगर तू कहे मैं तुझे नहीं पहचानता प्रभु मेरी हालत क्या होगी। कारण जर हे सगळं करून जर मी तुझे समोर उभा राहिलो तू म्हटला मला ओळखत नाही तर याचा काय उपयोग, क्या होगा इस पृथ्वी पे जीने का फायदा क्या है, या जगामध्ये जगण्याचा फायदा काय, मुझे कुछ नहीं चाहिए प्रभु, मला काहीच नको, सिर्फ तेरे साथ में रिश्ता और फक्त वचन यही प्रभु मुझे चाहिए, फक्त तुझा सोबत नाते संबंध आणि वचन एवढंच मला पाहिजे, बस मुझे कुछ नहीं चाहिए प्रभु, मला दुसरा काही नको, कुछ नहीं चाहिए खुदा बस तू ही तू चाहिए। ये हमारी प्रार्थना होना है। भरमाए जाएंगे, फसोले जाओ लास्ट दिनों में, शेवटचे दिवसात, आज वही हो रहा है, आज तेज होते, इसका मतलब ये है, याचा अर्थ हा हम आखिरी दिनों में, कि आम्ही शेवटचे दिवसांमध्ये आहोत। अभी अभी देखिए, अब सवाल ये है कि इनको कैसे पहचाना जाए। आता प्रश्न हा है कि यांना कसं ओळखायचं, इनको कैसे पहचाना जाए, कैसे ओळखायचं, सेम मसीह है, अगदी विश्वास नरे, गौर के दादा वचन के द्वारा ही बात करेंगे, वचनानेच बोलतील, वचन के द्वारा ही बात करेंगे, वचनानेच बोलतील, इनको पहचानेंगे कैसे, आता त्यांना ओळखणार कसे, बड़ा कठिन है पहचानना, आणि फार कठिन है ओळखणं, बहुत पहचानना कठिन है, आणि ओळखणं फार कठिन है, लेकिन मैं बताऊ आपको, आप वचन के द्वारा हर एक चीज को पहचान सकते हैं, मी सांगू वचनाच्या द्वारेच तुम्ही प्रत्येक गोष्ट ओळखू शकता, हर एक चीज वचन के द्वारा परखना है, प्रत्येक गोष्ट वचनाने परखायची आहे, कैसे पहचानेंगे, कसे ओळखणार, फलों के द्वारा, फळांच्या द्वारे, चमत्कार के द्वारा नहीं, चमत्कारांच्या द्वारे नहीं, अद्भुत कामों के द्वारा नहीं, त्यांच्या केलेल्या अद्भुत कामांनी नहीं, सिर्फ फक्त फलों के द्वारा, फळांच्या द्वारे, फलों के द्वारा, फळांच्या द्वारे। पवित्र आत्मा का फल क्या है, पवित्र आत्म्याची फळ काय, पवित्र आत्मा का फल क्या है, काय पवित्र आत्म्याची फळ, पहला फल क्या है, पहला फल क्या है, प्रीति, और प्रीति के विरुद्ध क्या है, तोड़ना, द्वेष, द्वेष का मतलब क्या है, तोड़ना, द्वेष याचा अर्थ काय, तोड़ना। आदम प्यार करता था परमेश्वर से, आदम परमेश्वर प्रेम करत होता, परमेश्वर आदम से प्यार करता था, आणि परमेश्वर आदमावर प्रेम करत होता, प्यार करता था, प्रेम करत होता, वो आया, तो आला, भरमाया, फसवलं, और प्रेम से तोड़ दिया, आणि प्रेमापासून तोड़लं। येशू तोड़ने के लिए नहीं, येशू जोड़ने के लिए, येशू तोड़ण्यासाठी नाही, येशू जोड़ण्यासाठी आलेला आहे, जोड़ने के लिए आया, जोडण्यासाठी उसके चर्च को बनाने के लिए आया, मंडळीला बनवण्यासाठी आला, चर्च को बनाने के लिए आया, मंडळीला बनवण्यासाठी आला। इस दुनिया के अंदर हर किसी आदमी का सैटिस्फैक्शन संतुष्ट नहीं कर सकते हम लोग, आणि या जगामध्ये आम्ही कुठल्याही व्यक्तीला संतुष्ट समाधानी करू शकत नाही, इस संसार के अंदर कोई भी चर्च आपको संतुष्ट नहीं कर सकता, या जगामध्ये कोणतीच मंडळी तुम्हाला संतुष्ट करू शकत नाही। येशू मसीह खुद 7 चर्च में गया, येशू स्वतः 7 चर्चेस मध्ये गेला और उसने दोष लगाया, आणि त्यांनी दोष लावले। इस दुनिया का कोई भी चर्च आपको संतुष्ट नहीं कर सकता, या जगातली कोणतीही मंडळी तुम्हाला समाधानी करू शकत नाही, संतुष्ट सिर्फ करेगा खुदा का वचन, संतुष्ट फक्त देवाच्या वचनाने होते, सिर्फ परमेश्वर का वचन, फक्त देवाचं वचन, सिर्फ परमेश्वर का वचन, फक्त देवाचं वचन। अगर आपको आपको प्रेज द लॉर्ड नहीं किया गया, जर तुम्हाला प्रेज द लॉर्ड नाही केलं गेलं, आप करिए, तुम्ही करा, आप करिए, तुम्ही करा। एक बहन मिली मेरे को, एक बहीण भेटली मला, बड़ी दुखी थी, फार दुखी। मैंने पूछा क्या है दुख का कारण, मैं म्हटलं काय झालं दुखी व्हायला, ते ब्रदर ने मला प्रेज द लॉर्ड नाही केले म्हणून 4 आठवडे चर्चलाच नाही आले, नाही म्हणे त्या ब्रदर ने मला प्रेज द लॉर्ड नाही केलं, मी काय 4 आठवडे चर्चलाच नाही आले, व्हेरी गुड, म्हटलं खूप चांगले, थँक यू व्हेरी मच, फार आभार तुझे, थँक यू, फार आभार, क्यों नहीं आए, का नाही आले, प्रेज द लॉर्ड नाही किया, प्रेज द लॉर्ड नाही केलं, किसका नुकसान है, कोणाचं नुकसान है, कोणका नुकसान है, नुकसान कोणाचं, मैंने उनको एक बात कहा, मी त्यांना एक गोष्ट सांगितली, ठीक है आप उसने प्रेज द लॉर्ड नहीं किया, ठीक है त्यांनी प्रेज द लॉर्ड नहीं केलं, पर आपकी आंखें तो खुली थी, पण तुमचे डोळे उघडे होते ना, आपकी आंखें खुली थी, तुमचे डोळे उघडे होते ना, पवित्र आत्मा का फल क्या है, पवित्र आत्म्याचं फळ काय, प्रेम, प्रेम, आप जाइए, तुम्ही जा, हॅलो प्रेज द लॉर्ड गॉड ब्लेस यू, आणि प्रेज द लॉर्ड गॉड ब्लेस यू तुम्ही म्हणा, क्या होगा, काय होईल, मेल मिलाप,
मिलाप होईल, मिलाप होगा, मिलाप होईल। और पवित्र आत्मा मिलाप करने वाला आत्मा है, आणि पवित्र आत्मा जो आहे तो मिलाप करणारा आत्मा, मिलाप करने वाला आत्मा, मिलाप करणारा आत्मा। हम हमारे इस नखरे में रहते, आम्ही आमच्याच नखऱ्यात, हमारे नखरे में रहते, आमच्याच नखऱ्यात, ईगो प्रॉब्लम आणि फार गर्व, मी मोठा आहे, मी कुणीतरी मोठा, मैं मोठा आहे, मी कुणीतरी मोठा, मैं चमत्कार करता हूँ, आणि मी चमत्कार करतो। येशू मसीह ने इतने चमत्कार किए, योहान लिखता है कि अगर वो लिखता ना एक एक चमत्कार, दुनिया में इतनी सबसे गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड हो जाता किताब का। आणि ज्यांनी एवढे चमत्कार केले येशू ख्रिस्ताने, जर प्रत्येक चमत्कार लिहिलेले गेले असते ना, तर गिनीज बुक मधलं एक सगळ्यात मोठं पुस्तक म्हणून त्याची नोंद झाली असती। लेकिन येशू सेवक बना, पण येशू सेवक झाला, येशू सेवक बना, सेवक झाला, येशू सेवक बना, सेवक झाला, सेवक बना, सेवक झाला, सेवक बना, सेवक झाला। आपको मुझे वही करना है, आणि तुम्हाला मला तेच करायचंय। आखरी समय, आणि हे शेवटचे दिवस आहे। भरमाइये मत, फसू नका, भरमाइये मत, फसू नका, भरमाइये मत, फसू नका। फलों के द्वारा पहचानिए, फळांच्या द्वारे ओळखा, फलों के द्वारा, फळांच्या द्वारे ओळखा। और फल क्या करेगा, आणि फळ काय करेल, परमेश्वर के वचन बोलेगा, देवाचं वचन बोलेल, परमेश्वर के वचन बोलेल, देवाचं वचन बोलेल, तोडने की बात नहीं करेगा, तोडण्याच्या गोष्टी करणार नाही, खुदा की बात करेगा, देवाच्या गोष्टी बोलेल, प्रार्थना करेगा, प्रार्थना करेल, अपने पीछे नहीं लेकर आएगा, मेरे पीछे चलिए, असं नाही म्हणणार माझ्या मागे या। श्री येशू मसीहने कहा, फक्त येशू म्हटला, मेरे पीछे आओ, माझ्या मागे या, मेरे पीछे आओ, माझ्या मागे या, मेरे पीछे आओ, माझ्या मागे या, मेरे पीछे आओ, माझ्या मागे या। हमें उसके पीछे चलना है, मला आम्हाला त्याच्या मागे जायचे, और उसकी वाणी को सुनना है, आणि त्याची वाणी ऐकायची, उसकी आवाजों को सुनना है, त्याची आवाज ऐकायचा आहे, उसकी इच्छा जैसा करना है, आणि त्याच्या इच्छेप्रमाणे करायचे, परमेश्वर के काम करना है, आणि आम्हाला देवाचं काम करायचंय, उसके अनुग्रह के द्वारा, त्याच्या कृपेच्या द्वारे, उसके अनुग्रह के, त्याच्या कृपेच्या द्वारे। फसिए मत, फसू नका। दुसरा पेत्र 2:1 में भी लिखा है, दुसरा पेत्र 2:1 मध्ये देखील लिहिलेला आहे, 1 योहान 4:1 में लिखा है, 1 योहान 4:1 मध्ये लिहिलेला आहे, कि ऐसे आत्माओं के प्रतीत न करें, कि अशा आत्म्यांच्या जवळ देखील जाऊ नका। प्रकाशित वाक्य 16:13-14 में लिखा है, आणि प्रकटीकरण 16:13-14 मध्ये लिहिलेले आहे, कि जो ऐसे ऐसे झूठ वाले आदमी है, कि जे असे खोटारडे लोक आहेत, उनके मुंह से मेंढक निकलते हैं, त्यांच्या तोंडातून बेडूक, बेडूक निकतात, मेंढक निकलते, बेडूक निकतात, मेंढक इसका अर्थ है, बेडकाचा अर्थ अशुद्ध आत्मा, अशुद्ध आत्मे, अशुद्ध आत्मा, अशुद्ध आत्मे, अशुद्ध आत्मा, अशुद्ध आत्मे। ये आत्मे काय करेगी, आणि हे आत्मे काय करतील, पकड़ लेगी, पकड़नार, पकड़ लेगी, पकड़तील, और छोड़ाने का काम कोण करेगा, आणि सोडवण्याचं काम कोण करेल, परमेश्वर का वचन, परमेश्वराचं वचन, परमेश्वर का वचन, परमेश्वराचं वचन। आप और मैं खुदा के सहकर्मी है, तुम्ही आणि मी देवाचे सहकर्मी आहोत, हम भयके नहीं, आम्ही फसू नये, हमें भयके नहीं, आम्ही फसू नये। आज मेरी यही प्रार्थना है आपसे, आज माझी हीच तुमच्याकडे प्रार्थना आहे, बने रहे, बनून रहा, खुदा के वचन में, देवाच्या वचनांमध्ये, खुदा के वचन, देवाच्या वचनांमध्ये, खुदा के वचन, देवाच्या वचनांमध्ये, स्थिर रहे, स्थिर रहा, येशू के चट्टान पर, येशू म्हटलेल्या खडकावर, चट्टान पर, त्या खडकावर, आंधी आएगा, वादळ येईल, तूफान आएगा, वारे येईल, बाढ़ आएंगे, आणि पूर येईल, घर को लगेंगे, तुमच्या घराला लागेल, घर को लगेगे, घराला लागेल, लेकिन ताकत नाही आपके घर को गिरा सके, पण त्याच्यामध्ये ती ताकत नाही जे तुमचं घर ते पाडू शकेल, ताकत नाही घर को गिरा सके, आणि तुमचं घर पाडण्याची ताकत नाही त्याच्यात, क्यों मालूम है, का माहिती का, या अंबुजा का जोड है टूटेगा नहीं। किसको किसको समझा, किसको नहीं समझा, समझ, जोर से बजा, बजाना तो न मत बजा, ये अंबुजा का जोड़ है, ये फेविकोल का जोड़ है, ये वचन का जोड़ है भैया, ये टूटेगा नहीं, ये वचन नहीं जोड़ ले गेला है ते कभी तुटणार नहीं, वचन का जोड़ टूटेगा नहीं, कभी तुटणार नहीं, क्योंकि हमें वचन मालूम है, कारण आम्हाला वचन माहिती आहे, हमें हमें हमने उस वचन का अनुभव भी लिया है, आणि आम्ही त्या वचनाचा अनुभव देखील घेतला आहे, कोई गिराएगा नहीं, आम्हाला कोणी पाडणार नाही। येशू मसीह का मकसद था, येशूचा उद्देश होता इस दुनिया में आने का, या जगामध्ये येण्याचा, उस भेड़ों को इकट्ठा करना, त्या मेंढरांना एकत्र करणं, उन्हें एक चरवा देना, आणि त्यांना एक मेंढपाळ देणं, अच्छा अच्छा चरवा, चांगला मेंढपाळ, जो वचनों से भरा हुआ है, जो वचनांनी भरलेला आहे, क्यों का, क्यों का, क्योंकि भेड़ों को फाड़ने के लिए भेड़ी आएंगे, कारण की या मेंढरांना फाड़ण्यासाठी लांडगे येतील, और ये अपने में से उठेंगे, आणि हे आपल्यातूनच उठतील, खुदा का वचन कहते अपने से उठेंगे, देवाचं वचन म्हणते आपल्यातूनच उठतील, संभालिए, सांभाळा, संभालिए, सांभाळा, किसकी प्रीतित करना है संभालिए, और कैसी सेवा करना है, सेवा कशी करायची, नम्रता के साथ,
नम्रतेने जसे येशू ने किया जशी येशू ने केली जसे येशू ने किया जशी येशू ने केली जसे येशू ने किया जशी येशू ने केली वैसा आम्ही करणार तसा आम्हाला करायचं येशू ने कशी सेवा किया येशू ने कशी सेवा केली पाय धुणे का पाय धुण्याची पैर धुणे का पाय धुण्याची झुकणे की झुकायची आज कोणी झुक नाही रहा आज कोणी झुकायस तयार नाही आज चर्च के अंदर एक एक झुक नाही रहा है कोई भी आणि चर्च मध्ये पाहिलं तर कोणी झुकायला तयार नाही तू मोठा तुझ्यापेक्षा मी मोठा कोई झुकने के लिए तैयार नहीं है कोणी झुकायला तयार नाही कोई कोई क्षमा मागने के लिए तैयार नहीं है कोणी क्षमा मागण्यासाठी तयार नाही सब ताठ सगळे ताठलेत उसने ऐसा बोला नहीं झुकेंगे उसने पहले आना चाहिए मेरे पास त्यांनी तसं बोललं त्यांनी आधी माझ्याकडे यायला पाहिजे मैंने कुछ गलती नहीं किया मी काही चूक केली नाही येशू ने क्या गलती किया येशू ने काय चूक केली हो पृथ्वी पर आने की गलती किया पृथ्वी पर आला ही मोठी चूक होती का पृथ्वी पर आने की गलती किया पृथ्वीवर येण्याची चूक केली का मैंने उस बहन को एक बात बोला मी त्या बहिणीला एक गोष्ट सांगितली अगर येशू के सामने आज मैं खड़ा हो जाऊं जर येशू समोर मी उभा राहिलो वो अगर मेरे बारे में लिखने लगे आणि तो माझ्या विषयी जर लिहायला लागला इस दुनिया के जितने भी पेपर है ना वो कम पड़ेंगे या जगातले जेवढे पेपर आहेत ते कमी पडतील मेरे अंदर इतने दोष है माझ्या अंगात एवढे दोष आहेत इतनी कमजोरी है मेरे अंदर इतके माझ्या स्वभाव मध्ये कमतरता आहेत इतने सारे है एवढे आहेत लेकिन येशू ने सब निकाल कर उसके लहू से धोकर मुझे खड़ा कर दिया येशू ने सगळं काढून त्याच्या रक्ताने धुऊन मला शुद्ध केलेलं आहे मुझे शुद्ध कर दिया मला येशू ने शुद्ध केलं येशू मेरे पास देखता है येशू जेव्हा माझ्याकडे बघतो वो मेरे दोष को नहीं देखता तो माझे दोष नाही पाहत वो उसका प्यार से देखता है तर तो मला त्या प्रेमाने पाहतो प्यार से देखता प्रेमाने पाहतो आम्ही दुसरे प्यार नहीं कर सकते आम्ही एकमेकांना प्रेम नाही करू शकत चर्च की टूट रहे आज मंडळा का तुटत है आज क्यों टूट रहे का तुटत आहेत आज क्यों भाग रहे लोग आज का पळतायत लोक मी काहीतरी आहे मी काहीतरी मोठा मैं कुछ तो हूं मी काहीतरी वेगळा मैं कुछ तो हूं मी काहीतरी मैं कुछ तो मी काहीतरी अगली बार बताऊंगा कि प्रभु के घर में काम कैसे करना है मी पुढच्या वेळेस सांगेल की प्रभूच्या घरामध्ये काम कसं करायचं और जो प्रभु के घर में काम करने वाले हैं उनकी आशीष कैसे आती आणि देवाच्या घरामध्ये काम करणाऱ्यांसाठी जे आशीर्वाद आहेत ते कसे येतात लेकिन आज मैं ये कहना चाहूंगा पण आज एकच गोष्ट तुम्हाला सांगू इच्छित परमेश्वर के सहकर्मी आप और मैं है तुम्ही आणि मी देवाचे सहकर्मी आहोत बिना आपको सिर्फ बाकी कुछ समझ में नहीं आता यार पंडित दादा बाकीचे काय गोष्ट कशाला भानगडत पडायचे आपण बाकी की चीजों में क्यों पढ़ना है आपको बाकी च भानगडीत आम्ही कशाला पढ़ाई आज इंटरेस्ट किस में लोगों को मालूम है आज लोकांना कशात जास्त आवड है क्या चल रहा है उसमें ज्यादा इंटरेस्ट है काय चाललंय त्याच्यात ज्याचा आवड वचन में इंटरेस्ट नहीं है वचनामध्ये काय आवड नाही वचन के अंदर इंटरेस्ट नहीं है वचनामध्ये इंटरेस्ट नाही क्या चल रहा है उसमें इंटरेस्ट है काय चाललंय त्याच्यामध्ये इंटरेस्ट कशाला पाहिजे तुला काय सांगितलं काम तेवढंच कर जो खुदा ने बोला उतना ही काम करो ज्यादा भानगडीत पडायची गरज और ये संसर्गजन्य रोग है मोहन दादा एक फैलता आग फैला देता आणि ह्या संसर्गजन्य रोगासारखा आहे पसरता सगळीकडे पसरतो और गंदा करता आणि ते सगळं घाण करून टाकतो झेर फैलाता आणि विष घोळतो चर्च के अंदर मंडळी मध्ये नहीं जो आपको पता चला जे तुम्हाला माहित पडले उसमें सच्चाई कितनी है त्याच्यामध्ये खरं किती आहे आप उसको देखना तेच तेवढं बघा बातों पे विश्वास नहीं करना बाकी गोष्टींवर विश्वास ठेवू नका ही अशुद्ध आत्माएं हैं हे अशुद्ध आत्मे आहे यहां पे काम करेगा जे इथं काम करतील यहां से अंदर जाएगा आणि तिथून आत्म जातील और आपको अलग कर देगा आणि तुम्हाला विभक्त करतील अलग कर देगा विभक्त करतील वो खोया हुआ पुत्र पिता के घर से अलग हुआ आणि जो तो हरवलेला पुत्र तो देव त्याच्या पित्याच्या घरापासून वेगळा झाला पिता ने जो काम दिया उससे अलग हुआ आणि पित्याने दिलेल्या कामापासून वेगळा झाला और आप सबको मालूम है उसकी हालत क्या हुई आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती की त्याचे हाल कसे झाले उसकी हालत क्या हुई कसे हाल झाले त्याचे खुदा काम करना चाहता है परमेश्वर काम करू इच्छितो हमारे साथ आमच्या सोबत क्या आपकी इच्छा है काम करने के लिए तुमची इच्छा है का काम करण्याची और बिगर इच्छा के काम नहीं कर सकते आणि तुमच्या इच्छे विरुद्ध कुठलेही काम होऊ शकत नाही आप इच्छा दर्शाइए तुम्ही इच्छा दाखवा प्रभु आपका महान रीति से उपयोग करेगा परमेश्वर तुमचा महान रीतीने उपयोग करेल महान शक्ति से उपयोग करेगा महान रीतीने उपयोग करेल बाकी के चीजों में मत फसिए बाकीच्या गोष्टींमध्ये फसू नका बाकी की चीजें मत फसिए बाकीच्या गोष्टींमध्ये फसू नका जब भी कोई आपके पास में आए जेव्हा कुणीही तुमच्याकडे आला तो परमेश्वर के वचन से अगर बात करेगा जर तो देवाच्या वचनाने बोलत आहे उतना ही सुनना तेवढंच ऐका अगर ज्यादा कुछ बात करने लगा जास्त काही बोलू लागला प्रेज द लॉर्ड बोलना प्रेज द लॉर्ड म्हणा भरे वो कितने बड़ा
चमत्कार करने वाला क्यों मग तो किती मोठा चमत्कार करणारा असे नका हाथ जोड़ना हाथ जोड़ा यीशु मसीह के पास में एक बार उसके माँ बाप आ गए यीशु कडे एकदा त्याचे आई वडील आले उसके भाई और उसकी माँ आ गए आणि त्याचे भाऊ आणि आई आली यीशु मसीह को अंदर बोला अरे उसकी माँ भाई है उसको बुलाओ आणि मग येशूला कुठेतरी सांगितलं अरे तुझे आई आणि तुझे भाऊ आलेले आहेत त्याला बोलवा बहुत सारी भीड थी आणि मोठी गर्दी होती येशू मसीह ने क्या कहा येशू काय म्हटला येशू मसीह ने क्या कहा काय म्हटला मेरे भाई बहन वही है जो परमेश्वर के वचन के अनुसार चलते हैं माझे भाऊ बहीण तेच जे देवाच्या वचनानुसार चालतात जो परमेश्वर के वचन के अनुसार चालतात जो देवाच्या वचनानुसार चालतात वो मेरे भाई बहन है तेच माझे भाऊ बहीण वही मेरे रिश्तेदार है तेच माझे नातेवाईक वचन को पकड़िए वचन पकड़ा वचन को समझिए वचन समजून घ्या वचन को अपने अंदर लीजिए वचनाला आपल्या आत मध्ये घ्या और ये वचन ही आपका आदर करेगा आणि हे वचनच ज्याद्वारे तुमचा आदर होईल आपको मालूम है जो वचन जिसके अंदर है ना उसको परमेश्वर आदर देता है ज्याच्या आत मध्ये वचन है ना त्यालाच परमेश्वर आदर देतो उसका सन्मान करता त्याचाच सन्मान होतो उसको ऊंचा उठाता है त्यालाच उंच करतो आप खुदा के सहकर्मी हैं तुम्ही देवाचे सहकर्मी आहात आपको बुलाया गया है तुम्हाला बोलवलं गेलेलं आहे खुदा का काम करने के लिए देवाचं काम करण्यासाठी आइए मिलकर काम करें या आपण मिळून काम करूया क्यों काम करना है का काम करायचं आहे उन भेड़ों के लिए त्या मेंढरांसाठी उन भेड़ों के लिए त्या मेंढरांसाठी उन भेड़ों के लिए त्या मेंढरांसाठी जो भटके हुए हैं जे भटकलेले आहेत उनको लाना है त्यांना आणायचे जल्दी से न्याय होने वाला है लवकरच न्याय होणार आहे जल्दी से पृथ्वी आग से खत्म होगी आणि लवकरच ही पृथ्वी आगीने उद्ध्वस्त होणार आहे तब कोण जबाबदार होगा त्याचा जबाबदार कोण हम आम्ही खुदा के सामने उदकल खड़ा होना है उद्या आम्हाला जाऊन देवासमोर उभे राहायचे आहे वागोली के लिए कल खड़ा होना है खुदा के सामने आणि या वागोली साठी त्या परमेश्वरासमोर उभे राहायचे आहे उद्या तब क्या उत्तर देंगे तेव्हा काय उत्तर देताल हमारे पास में क्या उत्तर होगा काय उत्तर असेल आमच्याकडे सोचिए विचार करा आपके पास में जो भी टैलेंट है तुमच्याकडे जो काही गुण आहे खुदा के राज के लिए लगा देवाच्या राज्यासाठी देऊन टाका बाकी के चीजों पे ध्यान मत दे बाकीच्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका क्या हो रहा है आपके परिसर में तुमच्या परिसरामध्ये काय घडत आहे छोड़ दीजिए सोडून द्या छोड़ दीजिए सोडून द्या वो गाना गाया ना उस सर पे मेरा है उसका हाथ है कौन सा गाना था डरना नहीं यीशु साथ है सर पे मेरे उसका हाथ है जी ले ये जीवन अब बिंदास तू चाहे कोई भी हालात यीशु नाम से नाता जोड़ दे दुनिया की टेंशन छोड़ दे यीशु नाम से नाता जोड़ दे दुनिया की टेंशन छोड़ दे तो भज ले दूसरा कुछ भजना नहीं दूसरा का इस भजन का हाँ दूसरा का है कुछ लोग भजते कई लोग का भजन करते इतका भजता कि जड़ता समझ में नहीं आया पोहे करतो साध्यताई आपण पोहे करतो पोहे करतर सुद पहिले काय आम्ही भासतो शेंगदाणे भासतो हा शेंगदाण्याकडे लक्ष नाही गेलं तर काय होणार आहे करपट काळे पडतात एक काळे एकदम हां ते पोहे टाकले तर चांगले वाटणार का चवच बिघडणार आणि कुछ लोक इतना भसते फालतू चीज आहे इतना भसते मला ना म्हणजे काय झालं भजला या असं कोण आलं तर काय म्हणायचं बरं चटके लागले वाटतं भजला या मल्लमपट्टी नाही झाली मल्लमपट्टी लगाने के लिए सिर्फ परमेश्वर का वचन ही काफी है मल्लमपट्टी लावण्यासाठी फक्त देवाचं वचन पुरेसं आहे वचन काफी है त्याचं वचन पुरेसं आहे हमें जब लगता आम्हाला जेव्हा लागतं हम जब जलते आम्ही जेव्हा जळतो सीधा खुदा के चरणों में बैठ जाते डायरेक्ट देवाच्या चरणाजवळ खुदा लगा है प्रभु लागले ले जळालो हे फार जळाले ले जळालो इकडे पण जळाले खुदा बाप देख परमेश्वर बघ पूरा कळकुट झालोय आपण देख ले बाबू देख ले खुदा बाप आएगा परमेश्वर येईल उसका वचन लगाएगा
त्याचं वचन घेऊन येईल, वचनचं सांत्वन देगा, वचनाने सांत्वन देईल, और कुछ घंटों में परमेश्वर मलम लगा के ठीक कर देगा, आणि काही तासात मलम लावून परमेश्वर बरा करेल. चलो उठ, उठ, चलो उठ, उठ, प्रकाशमान हो, प्रकाशमान हो, उठ, उठ, प्रकाशमान हो, प्रकाशमान हो. आमीन. हम प्रकाश देने के लिए हैं, प्रकाश बुझाने के लिए नहीं है. आम्ही प्रकाश देण्यासाठी आहोत, प्रकाश विझवण्यासाठी नाही. तो भजले 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 येशू नाम, भजले 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 येशू नाम. बोलो, भजले 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 येशू नाम, भजले 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 येशू नाम. येशू मसीह कुछ हमसे करना चाहता है. माझ्या भाऊ बहिणींनो, परमेश्वर काहीतरी आमच्याकडून करू इच्छितो. आप तयार रहे, तुम्ही तयार रहा, आपकी इच्छा रखे, तुमची इच्छा ठेवा. दुनिया बनाने वाला, ह्या जगाला बनवणारा आपसे कुछ करवाना चाहता, तुमच्याकडून काहीतरी करवून घेऊ इच्छितो. आपसे कुछ करवाना चाहता, तुमच्याकडून काहीतरी करवून घेऊ इच्छितो. आप तयार आहे, तुम्ही तयार आहात. आपको अभिषेक से वो भरेगा, तुम्हाला त्याच्या अभिषेकाने तो भरेल. बुद्धि और ज्ञान से भरेगा, तो त्याच्या अभिषेकाने भरेल. क्यों मालूम है, का माहिती का, क्यों मालूम है, का माहिती का, उसका घर को बनाने के लिए, त्याचं घर बनवण्यासाठी, उसका घर बनाने के लिए, त्याचं घर बनवण्यासाठी. पृथ्वी पर येशू मसीह उसका घर बना रहा है, या जगामध्ये देवाचं घर बनवायचंय. ए चर्च, ए मंडळी, चर्च को बनाने के लिए आया, तो मंडळी बनवण्यासाठी आला. और ये चर्च को वो अपने स्वर्ग लेके जाएगा, आणि हीच मंडळी तो त्याच्या स्वर्गामध्ये घेऊन जाईल. स्वर्ग लेके जाईल, तो त्याच्या स्वर्गामध्ये घेऊन जाईल. वो काम कर रहा है, तो काम करत आहे येशू मसीह, काम कर रहा है येशू, काम करत आहे. योहान 4:34 में लिखा है, फसल की ओर देखें, वो पक चुके हैं. आणि योहान 4:34 मध्ये लिखी, ते पीक पूर्ण तयार झालेला आहे. काटने वाला चाहिए, कापणी करणारे हवे आहेत. उसके भवन में लाने के लिए, त्याच्या मंदिरामध्ये आणण्यासाठी. भरमाइये मत, फसू नका, यहाँ मत भागिये, इकडे तिकडे पळू नका. जो खुदा ने दिया है, जे देवाने दिलंय, उसको पूरा कीजिए, ते पूर्ण करा. आधे में छोडिये मत, अर्ध्यात सोडू नका. आधे में छोडिये मत, अर्ध्यात सोडू नका. बहुत सारे लोग आधे में छोड़ के चले जाते, बरेचसे लोक अर्ध्यात सोडून निघून जातात. येशू ने पूरा किया, येशू ने पूर्ण केलं. अपनी जान देकर, स्वतःचा जीव देऊन, अपनी जान देकर, स्वतःचा जीव देऊन. हमें कुछ बोलता है, हम छोड़ देते हैं. आम्हाला कोणी बोलले की आम्ही सोडून देतो, येशू ने अपनी जान दे दी. येशू ने स्वतःचा जीव दिला, पूरा किया, पण पूर्ण केलं, पूरा किया, पूर्ण केलं, पूरा किया, पूर्ण केलं, पूरा किया, पूर्ण केलं. आई अपनी आंखें बंद कर, या आपले नेत्र बंद करूया, अपनी आंखें बंद कर, आपले नेत्र बंद करूया. सोचिए उस दिन को जब हमें येशू मसीह के बारे में नहीं मालूम था, त्या दिवसाचा विचार करा जेव्हा आम्हाला येशू विषयी काहीच माहित नव्हतं. हम भटके हुए थे, आम्ही भटकलेले होतो. हम पाप में थे, आम्ही पापामध्ये होतो. हम बीमारों में थे, आम्ही आजारामध्ये होतो. हम अशुद्ध आत्माओं में पकड़े हुए थे, आणि आम्हाला दुष्टात्म्यांनी पकडलेलं होतं. और हम कैसे जीवन बिता रहे थे, आणि कशा प्रकारचं जीवन आम्ही जगत होतो. येशू का अनुग्रह हुआ, येशूची कृपा झाली. उसने किसी आदमी को भेजा, त्याने कोणा व्यक्तीला पाठवलं. हमारे सुसमाचार लेकर वो आया, आणि सुवार्ता घेऊन तो आमच्याकडे आला. कोई आदमी को भेजा खुदा ने, आणि कोणी एक व्यक्ती पाठवला देवाने. अगर वो आदमी ना होता तो हम यहाँ ना होते, आणि जर तो व्यक्ती नसता तर आम्ही इथे नसतो. उसने आदमी को भेजा, त्याने त्या व्यक्तीला पाठवलं. उस आदमी के लिए प्रभु का धन्यवाद जो मेरे पास में आया. त्यासाठी परमेश्वराला धन्यवाद द्या जो तुमच्याकडे आला त्याची सुवार्ता घेऊन. उसके उपकार को मी मत भूलना, आणि ही गोष्ट कधी विसरू नका की खुदा ने वो भेजा वा बंदा आहे. कारण की देवाने तुमच्यासाठी पाठवलेला तो व्यक्ती आहे. उस बंदे को भी मत भूलना, त्या व्यक्तीला कधीच विसरू नका. क्योंकि अपना समय निकाल कर, अपना खर्चा करके वो आदमी आपके पास तक आया, इसलिए कि वो परमेश्वर के मंदिर को, घर को बांध सके. आणि स्वतःचा पैसा वेळ खर्च करून तो व्यक्ती तुमच्यापर्यंत आला यासाठी की त्याचं मंदिर, देवाचं मंदिर तुमच्याने भरलं जावं. और खुदा ने हमें छुड़ाया, देवाने आम्हाला सोडवलं. सुंदर असा पृथ्वी पर घर दिया, आणि या पृथ्वीवरती एक सुंदर सा घर दिलं. उसने हमें जोड़ा, त्याने आम्हाला जोडलं. इसलिए कि हम कुछ कर सके, यासाठी की आम्ही काहीतरी करावं. परमेश्वर के भवन में रहकर कुछ कर सके, देवाच्या भवनामध्ये राहून काहीतरी करावं. और खुदा कहता मी तेरे साथ काम करूंगा, आणि देव असं म्हणतो की मी तुझ्या सोबत काम करीन.
कितने धन्य लोग हैं कि खुदा हमारे साथ काम कर रहा है आणि किती धन्य लोक आहोत आम्ही की देव आमच्या सोबत काम करत आहे भरमाइए मत फसू नका भरमाइए मत फसू नका क्या करो आपको भरमाने की कोशिश किया तो भरमाइए मत जर कोणी तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही फसू नका यहाँ मसीह है वहाँ मसीह है यहाँ मसीह है भागिए मत इकड़ देव है तिकड़ देव है तिकड़ देव आज बात धावू नका चमत्कारों के पीछे मत भागिए चमत्कारांच्या मागे धावू नका अद्भुत अद्भुत कामों के पीछे मत भागिए अद्भुतांच्या मागे धावू नका परमेश्वर के वचन के पीछे भागिए परमेश्वराच्या वचनांच्या मागे धावा वचन को पढ़िए वचन वाचा वचन को आत्मसात कीजिए वचन आत्मसात करा वचन पे मनन कीजिए वचनावर मनन करा यीशु मसीह ने काम पूरा किया यीशु ने काम पूर्ण केलं उस क्रूस के ऊपर त्या वधस्तंभावर आज आपको मुझे काम पूरा करना आज तुम्हाला आणि मला काम पूर्ण करायचं आहे आखरी श्वास तक शेवटच्या श्वासापर्यंत